हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मंडळी, आज मी जयजयस्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर आले आणि आता माझ्यासोबत चोळप्पा जोडपं आहे, म्हणजेच अक्षता आणि स्वानंद माझ्यासोबत आहेत. हाय, तुम्ही दोघं कसे आहात? आम्ही मस्त, तू कशी आहेस? आम्ही मस्त मस्त. आणि सर्वात आधी तुमचं अभिनंदन, मालिकेला बेस्ट मालिका तसंच कुटुंबही बेस्ट कुटुंबही अवॉर्ड मिळाले, अभिनंदन तुमचं. थँक्यू. अनाऊन्स, नाव अनाऊन्स झालं आणि ट्रॉफी हातात आली, तो क्षण कसा होता? खरंच नाही शब्दात सांगता येणार, म्हणजे इतकी धाकधूक होती, इतकी धाकधूक, आणि बरीच कुटुंब तिथे बसलेली होती. सो आता कोणाला बोलवणार आणि कोणाच्या हातात ती ट्रॉफी असणार इथेच सगळ्यांचे. आणि ते म्हणाले की फेवरेट कुटुंब असं जेव्हा ते म्हणाले, ते 2 मिनिटांसाठी स्टॉप झाले आणि ते असे सगळ्यांना शोधत होते. तर आमचं असं होतं की नाही एवढं नाही. आणि नंतर मग त्यांनी चोळप्पा, हां चोळप्पा कुटुंब असं केल्यावर म्हणजे फारच वेगळा आनंद. आणि म्हणजे विश्वासच नव्हता, कानांवरही विश्वास बसत नव्हता की आपल्याला ती ट्रॉफी मिळाली आहे. आणि मज्जा, आणि आत्ताच आई असती तर आईने ते फार जास्त प्रमाणात सांगितलं असतं तिने, पण खूप छान वाटलं ती. तुम्ही काय सांगा? मला पण खूप आनंद झाला आणि त्याला एक अशी इमोशनल टच होता, कारण मला बेस्ट वडील म्हणूनही मिळालं आणि आम्हाला चोळप्पा फॅमिलीला बेस्ट कुटुंब म्हणून मिळालं. कसं असतं, आपण एक वर्षभर युनिट म्हणून काम करत असतो आणि त्या सगळ्यामध्ये अनेक उतार चढाव असतात, अनेक मजा असते हे सेटवर चाललेली, आणि त्या सगळ्याचं याचं म्हणजे आपण खरं तर कोणी सगळे असं बक्षिसाकरता काम करत नाही, पण ते एक रेकग्निशन असतं आणि कोणीतरी अशी छान कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारली असं वाटतं. आणि माझ्यासाठी तो खूप इमोशनल मुवमेंट होता, कारण बेस्ट वडील मिळणं मला 4 महिन्यापूर्वी बाळ झालं आहे मला स्वतःला. तर म्हणजे मला मुलगा झाला आहे खऱ्या आयुष्यामध्ये आणि स्टेजवर पहिला अवॉर्ड मिळावा, तो सुद्धा सर्वोत्कृष्ट वडील म्हणून मिळावा, त्याकरता सो तुमचं अभिनंदन. थँक्यू थँक्यू. तर ते असं खूप छान ओव्हरवेलमिंग एक्सपिरियन्स होता आणि सगळी टीम मिळून खरं तर खूप आम्ही वर्षभर छान काम करत होतो, प्रयत्न करत होतो. मधला तो लॉकडाऊनचा पिरियड होता, त्यावेळेला आम्ही मुंबई बाहेर जाऊन शूटिंग केलं, तर या सगळ्याचं असं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटलं आणि फार छान वाटलं. बेस्ट फॅमिली हे अवॉर्ड मिळाले आणि ऑन स्क्रीन तर तुमचीच केमिस्ट्री आम्ही सगळे बघतो, ऑफ स्क्रीन तुम्हा सगळ्यांचा बॉन्ड कसा आहे? खूप चांगला आहे. म्हणजे खरं तर असं असतं की ऑफस्क्रीन तो जेव्हा चांगला असतो तेव्हाच तो ऑनस्क्रीन तेवढा जेल झाल्यासारखा दिसतो. आम्ही सगळेजण खूप मिळून मिसळून राहतो. अक्षय म्हणजे जो स्वामींचं काम करतो तर तो नाशिकचा आहे, तर मी पुण्याचा आहे, तर आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर खरं तर इथे राहत असतो, पण हे सगळे मग आमचे कुटुंबीय होऊन गेले. आता अक्षता मुंबईचीच आहे, ताई म्हणजे माझ्या सासूबाईंचं, शिवहरी शिवहरी तर त्या इथल्या आहेत, पण मग आम्ही एकमेकांच्या घरी जातो, जेवायला जातो. सो म्हणजे आम्ही कुठला जरी एकत्र नसलो किंवा ऑफ असलं तरी आम्ही प्लॅन असतात की आज कुठेतरी बाहेर भेटूया. सो आम्ही ग्रुपने बाहेर भेटतो आणि तसा टाइम स्पेंड करतो. सो जितका वेळ स्वतः एकमेकांसोबत घालवता येईल त्याचा आम्ही जास्त प्रयत्न करतो. जरी असं नाही भेटता आलं तरी आम्ही फोनवर टचमध्ये असतो की काय चाललं आहे, कुठे आहे, आठवण येते फार. आणि जर तेही नाही पॉसिबल झालं आणि बरेच दिवस नाहीच भेटणं झालं तर अचानक सेटवर येऊनही धडकतो, अरे खूप दिवस झाले आम्हाला बोलवत नाही आहेत शूटिंगला, आमची भेट होत नाही आहे, असेही खूप प्रकार आम्ही करत असतो. तर मला भूमिकेबद्दल विचारायला आवडेल की ही भूमिका तुमच्याजवळ जेव्हा आली तेव्हापासून त्यानंतर आल्यानंतरची तयारी तुमची कशी होती या भूमिकेसाठी? तयारी म्हणजे ही जेव्हा भूमिका आली आणि या भूमिकेबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा येसुबाईंबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. खूप प्रेशर होतं की काय करायचं, कसं करायचं. आणि जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की चोळप्पा महाराज हे स्वामींच्या फार जवळचे भक्त होते आणि ते त्यांच्या घरातच राहिले आणि बरंच काही, मग येसुबाईंनी उठबस केली त्यांची. आणि मुळात चोळप्पा महाराजांचा स्वभावच होता की ते जे कोणी त्यांना भक्तगण किंवा जे कोणी असायचे की ठीक आहे घरी चला, दोन घास खा आणि मग तुम्हाला कुठे जायचं असंच करायचं आहे. सो हे सगळं होतं तर त्या माऊलींनी ते कसं केलं असेल त्यावेळेस आणि तो विचार करता प्रेशर तर खूप आलं होतं, पण फॅमिलीनी, रायटर्सनी किंवा डिरेक्टर्सनी ते काढून घेतलं आणि ते करवून घेतलं. आणि मुळात इथे इथे खरंच एक अशी काय म्हणता येईल, एक एनर्जी आहे की ती एनर्जी, हां
की ते इथे आल्याबरोबर आहे ना त्या गोष्टी आपोआप घडत जातात, होत जातं. म्हणजे आम्ही जेव्हा गेटच्या आतमध्ये येतो ना, सो एक वेगळीच एनर्जी आणि वेगळ्याच माहोलमध्ये असतो आम्ही, की ते आपसुकच आमच्याकडनं होऊन जातं असं. सो म्हणजे ही भूमिका करताना प्रेशर तर अजूनही आहे, आणि आता बेस्ट कुटुंब आणि सगळं तर अजून वाढल्या आहेत जबाबदाऱ्या, सो त्याही पार पाडायच्या आहेत. चोळप्पा मारांची भूमिका म्हणजे खूप जबाबदारीचं काम आहे, तर तू कशी तयारी केलीस आणि काय फिलिंग होती जेव्हा तुला ही भूमिका मिळाली? सेम अक्षता म्हणेल तसं की मला स्वामी अर्थातच माहीत होते, पण चोळप्पांविषयी मला काही माहिती नव्हतं. सो मी माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंना विचारलं आणि त्यांच्याकडनं मला कळलं, आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे ही फार महत्त्वाची भूमिका आहे, कारण स्वामी अक्कलकोटमध्ये 21 वर्ष राहिले, तर त्यातले सगळा काळ ते चोळप्पांच्या घरात राहिले. म्हणजे स्वामींच्या सगळ्या लीला या चोळप्पांच्या घरात राहून त्यांनी केल्या, तर ते इतकं महत्त्वाचं कुटुंब आहे. म्हणजे स्वामी चोळप्पांच्याच घरात जेवले, त्यांच्याच बरोबर त्यांनी गप्पा मारल्या, सगळ्या लीला त्यांच्याकडे झाल्या. तर खरं सांगायचं तर यापूर्वीची जी मी रोल केला होता, म्हणजे चोळप्पांपूर्वी मी सिंधू नावाची सिरियल करत होतो या जे जे स्वामी समर्थपूर्वी, तर त्याच्यामध्ये माझी भूमिका ही समाजसुधारकाची होती. म्हणजे त्यात मी एकदम आगरकर रानडे यांचे विचार मांडत असतो, पेपरमध्ये आग्रलेख लिहित असतो, आणि त्या भूमिकेनंतर म्हणजे सगळ्या रूढी परंपरांना विरोध करणारं ते कॅरेक्टर होतं, आणि त्या कॅरेक्टरनंतर हे कॅरेक्टर आलं जे एकदम शरणागत आहे. स्वामी जे म्हणतील ती पूर्व दिशा, स्वामी जे म्हणतील तेच करायचं, आपलं डोकं चालवायचं नाही, आणि पूर्णपणे नम्र आज्ञाधारक असं हे कॅरेक्टर होतं, की जे खरं तर वैयक्तिक आयुष्यात आपण कोणी नसतो एवढे, आपण सहसा आपला स्वभाव आरेला कारे म्हणण्याचा असतो. तर स्वामी सांगतात तसंच वागायचं, तेच ऐकायचं, आणि ते म्हणतील तेच फॉलो करायचं. तर मग त्यांची बॉडी लँग्वेज कशी असेल चोळप्पांची, ते कसे उठत असतील बसत असतील, स्वामी समोर असताना स्वामींकडे ते कसे बघत असतील, तर ह्या सगळ्याचा खरं तर मी माझा थोडासा एक विचार केला होता. आणि आमच्या डिरेक्टर्सने आम्हाला खूप मदत केली, म्हणजे सुरुवातीला नामजोशी सर असतील, त्यानंतर निशांत सर आणि आत्ता हर्षद सर, हे सगळे मिळून या सगळ्यांचा वाटा आहे ते कॅरेक्टर उभं करण्यात. आणि काय होतं की आपण बाहेरून अक्षता मिळाली तशी आत येतो, आणि मग तो फेटा बांधला जातो, ते शिवगंध काढलं जातं, आणि आपण आत्ता 2022 काही 100 वर्ष अलीकडे येतो, आणि मग ते सगळं येतं मला असं वाटतं. आणि ते करण्यामध्ये या सगळ्यांचा वाटा आहे, म्हणजे हा फेटा काढल्यानंतर आणि शिवगंध पुसल्यानंतरचा स्वानंद, आणि हे लावल्यानंतरचा मग एकदम तो चोळप्पा, ते बसणं उठणं, हे सगळं खूप वेगळं होऊन जातं. आता सुद्धा मला जाणवते तुमच्याशी बोलताना राईट राईट राईट. तर ते ऑपअप मला असं वाटतं की ते तयार होतं, तो म्हणजे ते कॉस्ट्युम, तो मेकअप, हे सगळं तुम्हाला ते मदत करतं. आणि चोळप्पा उभं करणं हे खरंच खूप त्या अर्थाने माझ्यासमोर एक चॅलेंजच होतं, आणि मी प्रयत्न करतो आहे अजूनही की कसं ते करता येईल याचा. तर या मालिकेनंतर आता खूप फॅन मोमेंट्स पण झाले असतील बाहेर लोकांसमोर, तर कधी असं होतं का अरे येसूबाई, अरे चोळप्पा महाराज, असं कधी झालं आहे का? हो, असं बऱ्याच वेळेला झालं आहे. म्हणजे असं एक्झॅक्ट पण असं नाही सांगता येणार, पण आता कसं नॉर्मली आपण मास्क लावून फिरतो, आणि तर मास्क कंटिन्यू असला तरी लोक अशी टकामका बघत असतात, म्हणजे विचारू की नको विचारू, विचारू की नको विचारू. सो एकदा दादरच्या मठातलाच अनुभव, म्हणजे मी दर्शन घेतलं आणि मी मूर्ती घेत होती स्वामींचीच, सो त्या एक आल्या मुलीबरोबर, आणि फार भीती वाटते. म्हटलं का कसली तुम्ही त्या येसूबाई का? म्हटलं हो, प्लीज मास्क काढा ना, आपण एक फोटो काढूया. असं करून असं म्हणजे बऱ्याच गोष्टी, आणि बऱ्याच वेळेला म्हणजे काही काही वेळेस तर असं होतं की हां त्या येसूबाईच आहेत, येसूबाईच आहेत असं म्हणतात आणि बाजूने निघून जातात, पण कसं विचारणार त्यांना किंवा कसं करणार असंही त्यांना दडपण येतं. आणि एक दोन वेळा तर असं होतं की त्यांनी विचारलं जातं की काय वाटतं तुम्हाला ही भूमिका करताना, किंवा तुम्ही काय कसं, तर असं होतं की काय सांगणार, कसं सांगणार. एवढंच म्हणतो की तिथे गेलो की आम्ही काही करत नाही, की ते करून घेतात, ते बसलेत ते सगळं करून घेतात, आम्ही खरंच काही करत नाही इथे. असं बऱ्याच वेळेला होतं असं, म्हणजे कुठे येता जाता.
स्वानंद तुझ्यासाठी पण चाहत्यांचे मेसेजेस वगैरे येत असतील भूमिकेविषयी, तर एखादा असा किस्सा घडलाय का किंवा त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आल्यात काय सांग. खूप मला असं वाटतं की म्हणजे खरं तर काही वेळेला खूप लोकांना हा फेटा काढल्यानंतर मला ओळखणं खूप अवघड जातं, कारण माझे केस खूप कुरळ आहेत, ते काढल्यानंतर मी एकदम वेगळा दिसायला लागतो हे गंध वगैरे पुसल्यानंतर. पण लोक ओळखतात आता खूप प्रमाणात. आणि मला सगळ्यात एक दोन प्रसंग म्हणजे मला मी कधी विसरणार नाही असे, मागच्या वर्षी बरोबर एप्रिल महिन्यात मला कोरोना झाला होता आणि मी पुण्यात होतो, इथेही मी एक महिना नव्हतो त्यामुळे, आणि मी ॲडमिट झालो होतो, मला खूप ताप येत होता. तर ज्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालो होतो तर तिथे गेलो मी, ॲडमिट झालो रात्री 11-11:30 मी ॲडमिट झालो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिफ्ट्स बदलल्या तर एक दोन नर्स आल्या माझ्या भोवती, त्यांनी असं बघितलं आणि बाहेर त्यांची काहीतरी कुजबूज चालू आहे असं मला जाणवायला लागलं. आणि मग थोड्या वेळानी त्या आल्या आणि त्या म्हणाल्या, तुम्ही त्या चोळप्पा महाराज का हो? मी म्हटलो हो, पण ते टी व्हीतले, आत्ता मला कोरोना झालेला आहे. तर मग त्यांना एकदम खूप भारी वाटलं. मग त्या राऊंडवरचे डॉक्टर आले आणि डॉक्टरही आमची सिरियल पाहत होते आणि मला एवढं भारी वाटलं ते आणि मग त्यांनी लगेच मला एक स्पेशल रूम अरेंज करून दिली त्या याच्यातही. आणि एक 2-4 दिवसानंतर सगळी लोक, ते डॉक्टर्स नर्स आणि ते सगळ्यांची त्यांचं डिस्कशन झालं होतं आणि माझ्याबरोबर सेल्फी काढायला यायचं आहे. तर एका पॉईंटला शेवटी मी त्यांना सांगितलं की अहो हे बघा, आता मला तर झालेला आहे कोरोना, सो आता मला काही होऊ शकत नाही, पण तुम्ही माझ्या शेजारी मास्क काढून उभे राहताय आणि फोटो काढताय, तर प्लीज असं करू नका, कारण तुम्ही आणखीन 4 लोकांवर उपचार करणार आहात आणि बाहेर मिसळताय, तर असं नका करू. हा एक मला फार मजेशीर अनुभव वाटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या पुण्याला माझ्या घराच्या जवळ एक मंडई आहे, तर तिथे मी एक दिवस गेलो होतो काही भाजी आणायला. तर एक काकूंनी मला ओळखलं त्या भाजीवाल्या मावशींनी आणि त्यांनी माझ्याकडनं पैसेच घ्यायला तयार नाहीत त्या. तर मी म्हटलं अहो तुम्ही असं का करताय, मी भाजी घेतली आहे तुमच्याकडनं तर घ्या पैसे. तर त्या म्हणाल्या अहो तुमच्याकडनं पैसे घेतले तर स्वामी काय म्हणतील त्यांच्या. म्हटलं अहो असं नका करू, ते सिरियल मधलं आहे आणि ते काम करण्याचे मला पैसे मिळतात, हे तुमचं काम आहे, तुम्ही माझ्याकडून पैसे घ्या. मग त्यांनी खूप माझ्याकडनं कमी पैसे घेतले आणि जास्त भाजी दिली. तर असे खूप म्हणजे लोक इतकं निगडीत आहेत या विषयाशी आणि लोक इतक्या मनापासून या कॅरेक्टर्सवर प्रेम करतात किंवा ते बघतात, तर ते खूप आपल्यावरची जबाबदारी वाढते. म्हणजे खूप मनापासून लोक बघत असतात आणि प्रेम करत असतात आणि खास म्हणजे स्वामी हा जिवाळ्याचा विषय असतो प्रेक्षकांच्या. जबाबदारी इतकी वाढते म्हणजे खरं सांगायचं तर सोशल मीडियावरही आम्हाला काही पोस्ट करताना किंवा कुठल्याही विषयावर चर्चा करताना किंवा पोस्ट करताना 10 वेळा विचार करावा लागतो की आपण आता हे पोस्ट केलं तर काय DM येतील किंवा काय प्रेक्षक म्हणतील. सो तिथेही आम्हाला खूप लक्ष द्यावं लागतं, इतक्या जबाबदाऱ्या वाढतात. सो आता गुढीपाडवा आहे, नववर्ष आहे, त्यानिमित्त प्रेक्षकांना काय शुभेच्छा द्याल दोघे? माझ्या याच शुभेच्छा आहेत आणि खरं तर प्रार्थना आहे की आता बऱ्यापैकी कोरोनाचं आता हे बाजूला झालंय, तर आता सगळे म्हणजे हे आता येणारं वर्ष तरी अतिशय शांततेचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं असू देईन. सगळ्यांना जे जे काम करायची इच्छा आहे त्यांना ते भरपूर करता येऊ देत, येणाऱ्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडू देत आणि आता परत घरी बसायची वेळ कुणावरही येऊ दे नको. प्रत्येकाला आपापलं काम करायला भरपूर संधी आणि अवकाश मिळू देत. हीच खरी हो वय महाराज. या सगळ्यांना म्हणजे स्वानंद म्हणाला तसंच की माझ्याही त्याच शुभेच्छा आहेत सगळ्यांना की प्रत्येकाची जी काही स्वप्न अपूर्ण राहिली आहेत ती आता ह्या वर्षापासून त्यांना नव्याने सुरुवात करता येऊ दे आणि सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. प्रत्येकाला काम करता मिळू दे. थँक्यू सो मच अंशिल बोलल्याबद्दल आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये सुद्धा. तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच. थँक्यू.